समान व्यवसाय किंवा नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पैशांची भीशी घातली असल्याचे आपण बघतो, परंतु महानगरपालिकेच्या 10 शाळांमधील कार्यरत शिक्षकांनी एकत्र येऊन 15 ऑक्टोबर 2023 वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक भीशीची सुरुवात केली. त्यातूनच शिक्षकांसाठी एक समृद्ध ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून महापालिकेच्या शिक्षकांनी माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांना कृतिशील अभिवादन केले. वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी या अभिनव उपक्रमांतर्गत सध्या महापालिकेच्या 10 शाळांमधील शिक्षकांनी एकत्र येऊन पुस्तक खरेदी केली आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला आज भीशीतून 5000 रुपयांची पुस्तक खरेदी करण्यात आली. दरमहा लागलेल्या भीशीच्या पैशातून शिक्षक पुस्तके खरेदी करणार आहेत. ती पुस्तके ग्रंथालयात जमा केली जाणार आहेत. त्यातून महापालिका प्राथमिक शिक्षण सोसायटी कार्यालयात शिक्षकांसाठी एक ग्रंथालय पुस्तकाने समृद्ध करण्यात येणार आहे. या पुस्तकाचे एक रजिस्टर करून पुस्तक नोंद व वाचन नोंद देखील ठेवली जाणार आहे. या अंतर्गत मराठी इंग्रजी मधील अनुवादित साहित्य कथा कादंबरी तसेच शैक्षणिक आर्थिक सामाजिक विषयावरील विविध पुस्तके घेतली जाणार आहेत. शैक्षणिक दृष्टीने आवश्यक असणारी तसेच अध्यापना समृद्ध करणारे मुलांना मार्गदर्शन करणारी पुस्तके देखील यामध्ये घेतली जाणार आहेत. या पुस्तक भीशी उपक्रमात अमोल भोसले, किरण शेळके, नागेश गोसावी, धीरज कुचेकर, मनपा सुंदराबाई डागा, राहुल पाटील, संतोष सुतार, मनपा देशमुख वस्ती, अप्पासाहेब ककमारे मनपा कॅम्प, आनंद सामल मनपा शाळा क्रमांक 6, विशाल मांदले मनपा 4, गंगा शिंदे मनपा वैदू वस्ती, आसमा शेख मनपा 2, अर्चना धनवटे मनपा मुली कॅम्प आदी शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. या भीशीमध्ये अधिकाधिक शिक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. आपल्या रोजच्या जीवनातील केवळ एक तास पुस्तक वाचण्यासाठी राखून ठेवा, काही वर्षांमध्ये तुम्ही ज्ञानाचे महाकेंद्र व्हाल असे शिकवून देणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. आणि त्यांचा हा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आज महानगरपालिकेतील 9 शाळांमधील शिक्षकांनी एकत्र येऊन पुस्तक विषय हा उपक्रम राबवलेला आहे. दरमहा ठराविक रक्कम एकत्र करून त्यात पुस्तक खरेदी केली जाणार आहे व त्या पुस्तकाचे आदानप्रदान एकमेकांना शिक्षकांना केले जाणार आहे. ही संख्या आजही जरी 9 शाळांमध्ये असली तरीसुद्धा महापालिकेतील सर्व शाळांतील शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शिक्षकांचं एक समृद्ध ग्रंथालय या माध्यमातून आजच्या दिवशी उभं करण्याचा संकल्प आम्ही सर्व शिक्षकांनी केलेला आहे.